नमस्कार मंडळी, मी दीपा दांगट आणि दीपक ज्योती उवाच्या मध्ये आपल्या सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. मंडळी, आयुष्यात काहीच कमी नाहीये. बघा, वेळेला पोटापुरतं पोट भर जेवायला मिळते तरी आपण दुःखी आहोत. आजूबाजूला खूप प्रेम करणारी माणसं आपल्या आहेत, आपले कुटुंबीय आपल्या सोबत आहेत, तरीही आपण दुःखी आहोत. सुखवस्तू जीवन आहे, एक छानसा संसार आहे, एक खूप सुंदर अगदी जीवाभावाचं कुटुंब आहे, तरी आपण दुःखी आहोत. आपल्या आयुष्यामध्ये लागणाऱ्या सर्व गरजा आपल्या पूर्ण होतील असं सगळं काही आपल्याकडे आहे, आपण आपलं आयुष्य अगदी आपल्या मनासारखं जपतोय, तरीही आपण दुःखी आहोत. मग आयुष्यामध्ये एवढ्या चांगल्या सुंदर गोष्टी घडत असताना ह्या दुःखाचं खरं कारण काय? मंडळी, आपल्या आजूबाजूला अनेक छान छान गोष्टी घडतात, अनेकच सुंदर प्रसंग आपल्या आयुष्यामध्ये घडतात, परंतु ते जर आपल्या आजूबाजूला घडत असतील ना, तर त्याच्या प्रसंगांमध्ये आपण आनंदी व्हायचं सोडून आपण जेलस व्हायला लागलो आहोत. आणि आपण उगाचच आनंद होत नसतानाही आनंदाचा मुखवटा आपल्या चेहऱ्यावरती धारण करतो आणि आता हे खोटं रूप घेऊन वावरून वावरूनही आता आपण दमलो आहोत. आणि फायनली काय, आयुष्यामध्ये आपण दुःखी आहोत. या दुःखाला घालवण्याचं एकमेव कारण मी तुम्हाला सांगणार आहे, एकमेव मार्ग किंवा एकमेव तुमच्या दुःखाचं कारण मी तुम्हाला सांगणार आहे, तेवढं जर तुम्ही तुमच्या आयुष्यातून जर दूर केलं ना मंडळी, तर आयुष्य सोन्याहून पिवळं होणार आहे. बघा, बऱ्याचदा काय होतं ना, आपल्या आजूबाजूच्या माणसांच्या आयुष्यामध्ये आपण पाहतो आणि आपल्यापेक्षा जर जास्त कठीण प्रसंग त्या माणसांच्या आयुष्यामध्ये येत असतील किंवा ते कदाचित आपल्यापेक्षा थोडे जास्त दुःखी असतील, तर मनोमन आपण म्हणतो, बाबा बरं झालं आपल्या बाबतीत असं काही नाही आहे. मनोमन आपण सुखावत असतो की आपण खूप चांगल्या स्टेटमध्ये आहोत, आपण खूप चांगलं आयुष्य जगतो आहोत. मग मनोमन हे पटतंय ना, मग हे दुःख का, हे दुःख घेऊन आपण का वावरतोय, त्या दुःखाला कायमचं बाजूला करता येणार नाहीये का? तर आयुष्यामध्ये असणाऱ्या बऱ्याच दुःखांचं एक खूप कॉमन कारण आहे मंडळी, आणि ते कारण मी तुम्हाला सांगते, पटलं तर बघा. एकमेव कारण हे आहे तुलना करणे. आपण आपल्या आयुष्याची तुलना सतत दुसऱ्यांच्या आयुष्याबरोबर करत असतो. अगदी लहान सहान तुच्छ बारीक सारीक गोष्टींपासून ते अगदी आयुष्यातल्या खूप मोठमोठ्या प्रसंगांपर्यंत सगळ्या गोष्टींची तुलना आपण आपल्या बरोबरीच्या लोकांबरोबर करत असतो. बरोबरीच्या म्हणजे आपल्या आयुष्यात असणाऱ्या लोकांबरोबर, ते आपले फ्रेंड्स असतील, आपले कलीग्स असतील, आपले वर्कमेट असतील, किंवा आपले फॅमिली मेंबर्स असतील, नातेवाईक असतील, भाऊबंध असतील, ते आपल्याशी संलग्न कोणीही व्यक्ती असू द्या, परंतु आपल्याला ना त्यांच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाण्यात खूप इंटरेस्ट असतो. बघा, आणि मग काय होतं ना, आपलं आयुष्य आपण त्यांच्या साच्यात बसवायला बघतो, आणि त्यामुळं ते बसत तर कधीच नाही मंडळी, ते बसत तर कधीच नाही, परंतु काय होतं ना, आपल्या आयुष्यामध्ये जे सुरेख प्रसंग आहेत, जे सुरेख अनुभव आहेत, त्याला आपण मुकतो. त्याचा आनंद साजरा करण्यापेक्षा किंवा ते सुख उपभोगण्यापेक्षा दुसऱ्याकडे काय जास्त आहे हे बघत बसतो, आणि आपण अतिशय जास्त खोल दुःखामध्ये जायला लागतो. मंडळी, अतिशय तुच्छ गोष्टींवरून आपण दुःखी व्हायला लागलेलो आहोत. मनुष्य हा एकमेव प्राणी आहे जो तुलना करतो आणि दुःखी होतो, अदरवाईज दुःखाचं दुसरं काही कारणच मला दिसत नाही. माझ्या सेकंड हँड गाडीमध्ये मी माझ्या छोट्याशा मुलांना घेऊन, माझ्या कुटुंबाला घेऊन मी फिरतीये, मी एन्जॉय करते, बरेच सुखाचे क्षण मी माझ्या आयुष्यात गोळा करते, परंतु शेजारच्याकडे नवी कोणी गाडी आहे आणि त्याच्यावर जळत बसून किंवा त्याच्या आनंदाचं आपण दुःख करत बसून आपल्याकडचं सुख ते आपण कुठेतरी दाबून टाकतो. आणि कधी पण ना मंडळी, नकारात्मक गोष्टी ह्या सकारात्मक गोष्टींवरती लगेच हावी होतात, त्यांचा प्रभाव खूप तीव्र असतो, आणि मग आपल्याकडच्या छोट्या छोट्याशा गोष्टींमधलं सुख, आनंद, उत्साह हा आपण आपल्याच जळकू वृत्तीने किंवा आपल्याच या तुलनात्मक प्रवृत्तीने ना दाबून टाकत आहोत. कुठलाही तुच्छ, अरे आपल्या घरामध्ये मुलगी जर जन्माला आली तर घरामध्ये लाईट न लावणारे कुटुंब मी पाहिले आहेत, स्वतः डोळ्याने मी पाहिलेले आहेत की त्यांनी 8 दिवस घरामध्ये लाईटसुद्धा लावली नाही, कारण दुःख फक्त मुलगी जन्माला आल्याचं. परंतु जे कपल्स निसंतान आहेत त्यांना
अपत्यच होत नाहीये प्रयत्न करूनही, त्यांना विचारा मुलीच्या जन्माचं सुख काय असतं ते। परंतु आपण आई झालो आहोत, आपण आईबाप झालो आहोत, आपल्या घरामध्ये नवीन जीव जन्माला आला आहे, त्याचं आनंद करण्याचं सोडून त्या दुसऱ्या आपल्या मित्राच्या घरी मुलगा, दुसराही मुलगा जन्माला आला, त्यांच्याकडे काय एवढं मोठं आहे देव, त्यांना मुलगा देतोय, आपल्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे पण आपल्याकडे मुलगा, असल्या तुच्छ किडे विचाराने आपण दुःखामध्ये चाललो आहोत। मंडळी, ही विकृती आहे, ही मनाची पूर्णपणे विकृती आहे। आपल्याकडे जे आहे ते आपण बघतच नाही आहोत। आपल्याकडे कित्येक प्रसंग आहेत, कित्येक गोष्टी आहेत ज्याच्यात आपण आनंद व्यक्त करू शकतो, आपण सुखात राहू शकतो, परंतु त्याच्याकडे आपण अक्षरशः दुर्लक्ष करतोय आणि दुसऱ्याच्या तुच्छ तुच्छ गोष्टींमधल्या आनंदात आपण जळत बसलो आहोत। माझ्या मुलाला 80% पडले आणि शेजारच्या मुलाला 82% पडले, माझ्या मुलाने वर्षभर जो काही कष्ट घेतले, जो काही अभ्यास केला, त्याचं त्याला फळ मिळाले, त्याचा आनंद साजरा करण्याचं सोडून, त्याला प्रोत्साहन देण्याचं सोडून, त्याला 2% कसे काय जास्त पडले, या तुलनेमध्ये आपण आपला आनंद विसरत चाललेलो आहोत। मी फक्त ही काही उदाहरणं देते, असे अनेक प्रसंग तुमच्याही आयुष्यात घडत असतील किंवा तुमच्या आजूबाजूला घडत असतील। तुम्हाला कधी वाटलं तर मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा की असे काही तुमच्या बाबतीत घडलंय का। पण हे खरं आहे, अतिशय छोट्या गोष्टी असतात। अगदी तुम्हाला सांगते, काही वेळा तर ना आपण सकाळी उठल्यापासून ते पुन्हा बिछाण्यात संध्याकाळी जातो तेवढ्या कालावधीमध्ये प्रत्येक गोष्टीत आपण तुलना करतो। आपल्या घरात काय शिजतंय आणि दुसऱ्यांच्या घरात सणाला काय शिजतंय यामध्येही तुलना आहे। आणि मग नशिबाला कोसणे, आणि मग त्यानंतर काय होतं माहिती आहे का, तुलनेमधून जन्मते ही अपेक्षा आणि अपेक्षेमधून जन्मते ते दुःख। तुलनाच नाही केली तर अपेक्षा कधीच वाढत नाही, आणि अपेक्षा नसतील ना मंडळी तर दुःख हे कधीच येत नाही। तुमचा नवरा तुम्हाला किती वेळ देतो आणि शेजारचीचा नवरा तिला किती सरप्राईज गिफ्ट देतो यामध्ये जर कम्पेअर करत बसलात तर नवरा बायकोच्या नात्यातली गोडी हे कधीच समजू शकत नाही। त्यामुळं आपलं आयुष्य स्वतंत्रपणे जगा, तर स्वतंत्रपणे अभ्यासा, त्यातले प्रसंग, त्यातले अनुभव, त्यातली गोडी गुलाबी, सुख, प्रेम, उत्साह, चैतन्य, हे सगळं काही आहे ना हे तुमच्या हातात आहे। त्याला असं काही सेलिब्रेट करा ना मंडळी की तुमच्यापेक्षा प्रत्येक गोष्टीत कित्येक पुढं असणारी माणसं जेव्हा तुमच्या आनंदाकडे बघतील ना तेव्हा ते जलस झाले पाहिजेत। अशा पद्धतीने स्वतःचं आयुष्य जगा आणि दुसऱ्याच्या आयुष्याकडे बघून तुम्ही पण आनंदी व्हा। ही माणसाची ॲक्च्युली प्रकृती आहे। त्या विकृतीतून बाहेर या, दुसऱ्याच्या आनंदात खुश व्हायला शिका। खोटं खोटं नाही बरं का, आनंदाचा मुखवटा पांघरणं नाही म्हणते मी त्याला, की समोर फोटो काढताना किंवा समोर मित्रमैत्रिणींच्या घोळक्यामध्ये आपण दाखवतो की मी खूप खुश आहे तुझ्या अचीवमेंटमध्ये किंवा तुझ्या एखाद्या प्रसंगामध्ये, परंतु मनात तेवढीच जेलसी असते आपल्या। आणि मग काय होतं ना, इंटरनली आपण खूप खोकले, वीक होत जातो। आणि ही जेलसी, ही तुलना जी आहे ना, ही फक्त तुमच्या कुटुंबातल्या स्वास्थ्यावरच नाही तर तुमच्या शारीरिक स्वास्थ्यावरती पण भयानक परिणाम करते। कारण की मनामध्ये चाललेलं असतं काहीतरी वेगळं आणि तुम्ही दाखवत असता काहीतरी वेगळं, आणि मग ह्या ड्युअल भूमिका करता करताना तुम्ही खोकले होऊन जाता। त्यामुळं दुसऱ्याचं आयुष्य आहे ना, मान्य करा की ते त्याचं आयुष्य आहे। मला माझं आयुष्य कसं सुंदर करता येणार आहे याकडे थोडासा विचार द्या। आपल्या आयुष्यामध्येही आनंद व्यक्त करण्याची हजारो कारणं आहेत, ती शोधा आणि बस जगत राहा। तुलना सोडा, अपेक्षा बंद होतील। अपेक्षा बंद झाल्या तर दुःख ही खरोखर समूळ नष्ट होतील। अर्थात पटलं तरच घ्या। दीपज्योती वाचन।